हेलो एवरीवन, टुडे वी आर गोइंग टू लर्न मैथ्स वन लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स। याच्यामधला आपण 1.4 आज सॉल्व करणार आहोत। बघा, 1.4 सॉल्व करण्याच्या अगोदर मी तुम्हाला आपल्याला जी बुकमध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी आपण अगोदर पाहूयात। इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल, म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे, याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। तर बघा, आपल्याला बुकमध्ये कम्प्लीट द फॉलोइंग टेबल खालील सारणी पूर्ण करणं म्हणून दिलेलं आहे। तर याच्यामध्ये 3x - 4y = 8 हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे। तर हे एक्झाम्पल आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकू? तर बघा, प्रथम सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल हे दिलेलं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे की नाही। इन द अबव इक्वेशन्स आर नॉट लिनियर इक्वेशन, वरील जे आपण एक्झाम्पल बघतोय किंवा इक्वेशन बघतोय ते दोन चलातील रेषीय समीकरण नाही। कॅन वी कन्वर्ट द इक्वेशन इन टू लिनियर इक्वेशन्स? ती परंतु आपण त्या समीकरणाचे रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करू का? तर याचं उत्तर असेल हो। हे दिलेले जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनचं रूपांतर आपण लिनियर इक्वेशनमध्ये करू शकतो। ते कशा पद्धतीने करू शकतो? तर बघा, वी कॅन क्रिएट न्यू व्हेरिएबल्स मेकिंग अ प्रॉपर चेंज इन द गिवन व्हेरिएबल्स। दिलेल्या चलामध्ये योग्य तो बदल करून आपण नवीन चलांची निर्मिती करू शकतो। सबस्टिट्यूट द न्यू व्हेरिएबल्स इन द गिवन नॉन लिनियर इक्वेशन्स। तर बघा, ही नवीन चले वापरून तेच समीकरण रेषीय समीकरणाच्या रूपामध्ये लिहिता येते। वी कॅन कन्वर्ट देम इन अ लिनियर इक्वेशन। ऑल्सो रिमेंबर दॅट द डिनॉमिनेटर ऑफ एनी फ्रॅक्शन ऑफ द फॉर्म एम अपॉन एन कॅनॉट बी झिरो। त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे कोणत्याही एम छेद एन अशा अपूर्णांकाचा छेद शून्य असू शकत नाही। तर चला, हे जे इक्वेशन आहे ते आपण कशा पद्धतीने सॉल्व करू हे आपण बघूया। सुरुवातीला हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन मी तुम्हाला लिनियर इक्वेशनमध्ये कसं आणायचं ते दाखवते। तर बघा, हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन आपण 3 × 1/x अशा रूपामध्ये मी हे लिहू शकते, -4 × 1/y हे इक्वेशन 1 साठी झालं। हे आपण दुसरं इक्वेशन लिहिते मी इथं, 5/x - 3/y = 11 हे सुद्धा आपण 5 × हे जर 5 आपण बाजूला घेतलं तर इथं राहतो 1/x - 3 × 1/y = 11 अशा पद्धतीने लिहू शकतो। आणि इथे आपल्याला लेट 1/x = m अँड 1/y = n म्हणजेच हा जो 1/x आहे याच्याबद्दल आपण m सपोज करू शकतो आणि 1/y जो आहे याच्याबद्दल आपण n सपोज करू शकतो। इथेही त्याच पद्धतीने 1/x बद्दल आपण m सपोज करू शकतो आणि 1/y बद्दल आपण n सपोज करू शकतो। दोन्ही समीकरणासाठी आपल्याला एकच लिहायचं आहे। सपोज 1/x = m अँड 1/y = n अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, किंवा रिप्लेसिंग 1/x = m अँड 1/y/n इन इक्वेशन 1 & 2 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो। ह्याला इक्वेशन 1 म्हणा, ह्याला इक्वेशन 2 म्हणा, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता। आता आपण
ज्याच्यासाठी एम आणि एन सपोज केलेलं आहे तिथे आपण ते लिहूया. बघा, थ्री आहे असाच, वन अपॉन एक्स बद्दल एम मायनस फोर वन अपॉन वाय बद्दल एम इज इक्वल टू एट. म्हणजे आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळालं. नेक्स्ट बघा, हाफ आय ॲज इट इज, वन अपॉन एक्स बद्दल एम मायनस थ्री ॲज इट इज वन अपॉन वाय बद्दल एन इज इक्वल टू इलेवन. अशा पद्धतीने आपण हे जे दोन इक्वेशन्स आहेत ते दोन इक्वेशन लिनियर इक्वेशनमध्ये आणलेले आहेत. हे आपल्याला दोन नवीन इक्वेशन मिळतात आणि हे ज्या पद्धतीने आपण पाठीमागच्या एक्झरसाईजमध्ये इक्वेशन सॉल्व केले त्या पद्धतीने आपण हे इक्वेशन सॉल्व करू शकतो. आणि अशाच पद्धतीने आपण इथे आपल्याला जी एक्स आणि वायची जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. बघा, याच पद्धतीने आपण 1.4 एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.4, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. फर्स्ट, 2 upon x मायनस 3 upon y इज इक्वल टू 15. 8 upon x प्लस 5 upon y इज इक्वल टू 77. तर आपण हे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सॉल्व करूयात. बघा, सुरुवातीला 2 ((2) जर काढला तर इथं राहतो 1 upon x मायनस 3 जर आपण काढला तर इथं राहतो 1 upon y इज इक्वल टू 15. इक्वेशन 1. नेक्स्ट स्टेप, सेकंड इक्वेशन घेऊयात. 8 1 upon x प्लस 5 काढला तर आपण इथं राहतो 1 upon y इज इक्वल टू 77. इक्वेशन 2. तर बघा, पुढे रिप्लेसिंग वन अपॉन एक्स बाय यम अँड वन अपॉन वाय बाय एन इन इक्वेशन 1 and 2. म्हणजे हे जे 1 upon x आहे याच्या जागेला आपण m आणि n ठेवणार आहोत. तर बघा, आपल्याला अशा पद्धतीने एक नवीन इक्वेशन मिळतात. ते म्हणजे हा 2 आहे असाच आणि 1 upon x च्या जागेला m मायनस 3 1 upon y च्या जागेला n इज इक्वल टू 15. नाऊ वी गेट इक्वेशन 3. अशाच पद्धतीने नेक्स्ट इक्वेशन 8 आहे ॲज इट इज तसंच. त्याच्यानंतर 1 upon x च्या ऐवजी m प्लस 5 1 upon y च्या जागेला n इज इक्वल टू 77. याला इक्वेशन 4 म्हणूया. त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत होतो त्या मेथडने आपण हे इक्वेशन सॉल्व करणार आहोत. बघा, इथे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे याच्या साईन आणि याच्या पेअर ज्या आहेत त्या आपल्याला पाहाव्या लागतात. तर इथं यमचे जे कोएफिशियंट आहेत ते कोएफिशियंट पण इक्वल दिसत नाहीत आपल्याला. यनचे जे कोएफिशियंट आहेत ते पण कोएफिशियंट सारखे दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मल्टीप्लाय करून जे कोएफिशियंट आहे ते कोएफिशियंट आपण सेम आणूयात. म्हणजे आपण इथे इक्वेशन 3 5 मल्टीप्लाय करूयात आणि इक्वेशन 4 3 मल्टीप्लाय करूयात. म्हणजे आपल्याला यांचे जे कोएफिशियंट आहे ते कोएफिशियंट सेम मिळतील. तर बघा, आपल्याला लिहावं लागेल इथे मल्टीप्लाइंग इक्वेशन
सॉरी इक्वेशन 3/5 एंड इक्वेशन 4/3. इक्वेशन 3 ला 5 ने मल्टीप्लाय करावे लगे आणि इक्वेशन 4 ला 3 ने मल्टीप्लाय करावे लगे. अशा पद्धति ने अपने आणखी दोन इक्वेशन मिळतात, ते म्हणजे 5 2 10m मैनस 5 3 15n इज इक्वल टू 15 5 75. ह्याला इक्वेशन 5 म्हणूयात. त्याच्यानंतर 3 8 24m प्लस 3 5 15n इज इक्वल टू 77. ला जर आपण 3 ने मल्टीप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळतं, ते म्हणजे 231. इक्वेशन 6 बघा, इथे आपल्याला यांचे जे कोएफिशिएंट आहे ते सेम मिळाले, त्याच्यानंतर साइन पण अपोजिट आहेत, म्हणजे आपल्याला याची काय करावे लागेल, ॲडिशन करावे लागेल. तर आपण इथे याची ॲडिशन करूयात. 10 + 24 आन्सर मिळेल आपल्याला 34m मायनस 50nला प्लस 50n कट होऊन जाईल इज इक्वल टू, यांची जर प्लस केली तर आपल्याला आन्सर मिळेल ते म्हणजे 6 10 carry 1 and 3. याची आपण केलेली आहे ॲडिशन, म्हणून इथे आपण ॲडिंग लिहूयात. तुम्ही वरती ॲड इक्वेशन 5 and 6 असं सुद्धा लिहू शकता. तर बघा, आपल्याला आता यमची जी व्हॅल्यू आहे ती यमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. यमची व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती म्हणजे एम इज इक्वल टू 306 अपॉन हा जो 34 आहे तो 34 इथे मल्टीप्लाय आहे, तो इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. 34 ने जर आपण 306 ला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 34 1 जा 34 and 34 9 जा 306, म्हणजे एमची जी व्हॅल्यू आहे ती एमची व्हॅल्यू, सो दॅट एम इज इक्वल टू 9. एमची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळाली. अशाच पद्धतीने आपण एनची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. प्लेस एम इज इक्वल टू 9 इन इक्वेशन 4. आपण ही जी एमची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती आपण इक्वेशन 4 मध्ये ठेवूयात. इक्वेशन 4 काय आहे? 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. तर एमची व्हॅल्यू पुट करू, प्लस 5n इज इक्वल टू 77. 8 9 जा 72 प्लस 5n इज इक्वल टू 77. बघा, 5n इज इक्वल टू 77 मायनस हा प्लस ऐकल्यानंतर मायनस होईल 72, म्हणजेच 5n इज इक्वल टू 5. 77 - 72 आन्सर मिळालं 5. एन इज इक्वल टू 5 अपॉन हा 5 इथे इंटू आहे तो डिवाइड होईल 5 1 जा 5, म्हणजेच एनची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 1 मिळाली. यात आपल्याला एम आणि एनच्या व्हॅल्यू मिळाल्या. याच्यावरून आपण एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. बघा, आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या? तर बघा, आपण एम इज इक्वल टू 1/x असं सुरुवातीला घेतलेलं होतं. तर इथे एमची जी व्हॅल्यू आहे ती एमची व्हॅल्यू आहे एम इज इक्वल टू 9 मिळालेलं आहे. इथे आपण एमच्या जागेला व्हॅल्यू पुट करूयात, म्हणजेच 9 इज इक्वल टू 1/x.
हा जो एक्स आहे तो एक्स डिवाइड आहे ह्या साइडला मल्टीप्लाय होतो म्हणजेच 9x इज इक्वल टू 1। बघा एक्स इज इक्वल टू सो दैट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन हा 9 मल्टीप्लाय आहे तो आल्यानंतर डिवाइडेड म्हणजे एक्स ची वैल्यू आपल्याला मिळाली 9। अशाच पद्धतीने एन ची वैल्यू आपण फाइंड आउट करूयात। आपल्याला एन इज इक्वल टू 1 मिळाला आहे। आपण एन इज इक्वल टू 1 अपॉन वाय फाइंड आउट केलेला होता। तर बघा एन ची वैल्यू आहे 1 इज इक्वल टू 1 अपॉन वाय। 1 हा वाय डिवाइड आहे इकडे आल्यानंतर मल्टीप्लाय होतो। आपल्याला वाय ची वैल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून आपण जो वाय आहे तो वाय या साइडला घेतोय 1। म्हणजेच बघा वाय इज इक्वल टू 1 अपॉन 1 सो दॅट वाय इज इक्वल टू 1। आपल्याला वाय ची जी व्हॅल्यू आहे ती वाय ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे। सो दॅट सोल्युशन इज इक्वल टू एक्स अँड वाय इज इक्वल टू 1 अपॉन 9 अँड 1। अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत। चला आपण आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूयात। सेकंड एक्झाम्पल आहे 10 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 2 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4। 15 मायनस एक्स प्लस वाय मायनस 15 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2। तर इथे आपल्याला एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय आणि एक्स मायनस वाय सेम दिसत आहेत। तर आपण हे जे एक्स प्लस वाय आहे आणि एक्स मायनस वाय आहे याच्याबद्दल आपण कोणतं तरी एक लेटर यूज करून आपण हे जे इक्वेशन्स आहे ते इक्वेशन लिनियर फॉर्ममध्ये आणू शकतो। तर चला सॉल्व्ह करूयात आपण। बघा 10 1 इथे राहिला 1 एक्स प्लस वाय मायनस 2 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4। याला इक्वेशन 1 म्हणूयात। नेक्स्ट स्टेप 15 इथे राहतो 1 एक्स प्लस वाय मायनस सॉरी इथे प्लस आहे मायनस 5 इथे राहतो 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2 इक्वेशन 2। तर बघा आपल्याला एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय अँड 1 अपॉन एक्स मायनस वाय याच्याबद्दल लेटर यूज करायचं। तर आपण इथे लिहूयात रिप्लेसिंग किंवा सपोज म्हणू शकता तुम्ही। सपोज वन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम अँड वन अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन। म्हणजे जिथे आपल्याला ए वन अपॉन एक्स प्लस वाय दिसते तिथे त्या ठिकाणी आपण एम ठेवू शकतो आणि वन अपॉन एक्स मायनस वाय दिसते त्या ठिकाणी आपण एन ठेवू शकतो। बघा आपण इक्वेशन नवीन इक्वेशन तयार करूयात। 10 ॲज इट इज 1 अपॉन एक्स प्लस वायच्या जागेला एम प्लस 5 1 अपॉन एक्स मायनस वायच्या जागेला एन इज इक्वल टू सॉरी इथं 2 आहे 2 आणि 4 आहे असाच। याला इक्वेशन 3 म्हणूयात। नेक्स्ट इक्वेशन 15 एम 1 अपॉन एक्स प्लस वायच्या जागेला एम मायनस 5 आणि 1 अपॉन एक्स मायनस वायच्या जागेला एन इज इक्वल टू मायनस 2। ह्याला आपण इक्वेशन 4 म्हणूयात। बघा इथे आपल्याला एनच्या आणि एमचे जे कोएफिशियंट आहे ते इक्वल दिसत नाहीत। साईन मात्र इथे अपोजिट आहेत। तर आपण ह्याचे जे कोएफिशियंट आहेत ते कोएफिशियंट इक्वल करून घेऊयात। बघा इक्वेशन 3 5 ने मल्टीप्लाय करूयात अँड इक्वेशन 4 2 ने मल्टीप्लाय करूयात। बघा याच्यावरून आपल्याला नवीन इक्वेशन मिळतात ते म्हणजे सुरुवातीला आपल्याला लिहावं लागेल ते म्हणजे मल्टीप्लाय मल्टीप्लाइंग इक्वेशन
3 by 5 and equation 4 by 2. तर बघा 5 10 जा 50 m plus 2 10 जा 10 n is equal to 5 4 जा 20. इक्वेशन 5 त्याच्यानंतर 15 टू जा 30 m मायनस 5 टू जा 10 n इज इक्वल टू 2 टू जा 4 मायनस 4 इक्वेशन 6. इथे बघा आपल्याला साइन जे आहेत त्या साइन अपोजिट दिसत आहेत म्हणजेच याचे आपण काय करूयात ॲडिशन करूयात. तर बघा किती येईल ते म्हणजे 0 5 प्लस 3 8 एम 10 आणि 10 कट होऊन जातील इज इक्वल टू ह्याला प्लस साइन आहे मायनस साइन आहे म्हणजे यांची होईल 16. आपण याची केली होती ॲडिशन म्हणून इथे लिहूए ॲडिंग. इथे प्लस साईन आहे आणि इथं मायनस साईन आहे साईन अपोजिट असल्यामुळे यांची आपण मायनस केली. तर बघा आता आपल्याला एमची जी व्हॅल्यू आहे ती एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणजेच एम इज इक्वल टू 16/80. याला आपण डिवाइड करूयात 16 1 16 16 5 80 एम इज इक्वल टू 1/5 म्हणजे एमची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 1/5 मिळाली. पुट एम इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. बघा इक्वेशन 3 आहे 10 m प्लस 2 n इज इक्वल टू 4. 10 इंटू 1/5 एमची व्हॅल्यू 1/5 प्लस 2 n इज इक्वल टू 4. इथे आपण कॉस मल्टिप्लिकेशन करूयात 5 1 5 5 2 10 म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं 2 + 2n इज इक्वल टू 4. बघा 2n सो दॅट 2n इज इक्वल टू 4 - 2 सो दॅट 2n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2/2 टूला 2 कट होऊन गेला म्हणजेच एनची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. अशा पद्धतीने आपण एम आणि एनच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. तर आता आपण एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. बघा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय आहेत. एम इज इक्वल टू 1/x + y अशा पद्धतीने आपण घेतलेलं होतं आणि आपल्याला एमची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती म्हणजे 1/5. ती आपण व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू इथे पुट करूयात. बघा 1/5 इज इक्वल टू 1/x + y. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. बघा एक्स प्लस वाय म्हणजेच एक्स प्लस वाय इंटू 1x + y इज इक्वल टू 5 1 5. आता आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती व्हॅल्यू आपल्याला म्हणजे इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू न मिळता एक नवीन इक्वेशन मिळालं. तर बघा आपली इक्वेशन 6 आलं होती ती इक्वेशन आपण 7 म्हणूयात. याच्यानंतर
इज इक्वल टू वन अपॉन एक्स मायनस वाय असं आपण सपोज केलं होतं. आणि एनची जी व्हॅल्यू आहे ती एनची व्हॅल्यू मिळाली आपल्याला वन. वन इज इक्वल टू वन अपॉन एक्स मायनस वाय. इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. एक्स मायनस वायला इंटू वनने केलं तर वनच येतं. इज इक्वल टू हा वन आहे असाच इक्वेशन मिळालं आपल्याला. ते म्हणजे इथे बघा इक्वेशन सेवन मिळालं होतं आणि इथे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन एट मिळालं. बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन असे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. आता हे इक्वेशन सॉल्व करून आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. म्हणजे बघा इथे आपल्याला यांचे कोएफिशिएंट सेम दिसत आहेत आणि याचे जे साईन आहेत त्या साईन पण अपोजिट दिसत आहेत. म्हणजे यांची आपण ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन सेवन अँड एट. इक्वेशन सेवन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह अँड इक्वेशन सेवन आहे एक्स सॉरी इक्वेशन एट आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन. यांची आपण ॲडिशन करतो आहे. टू एक्स वायला वाय कट होऊन गेला इज इक्वल टू फाय प्लस वन सिक्स. एक्स इज इक्वल टू सिक्स अपॉन टू. टू वन जा टू थ्री जा सिक्स. म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती एक्सची व्हॅल्यू आपल्याला थ्री मिळाली. पुट एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन. आपण छोट्या इक्वेशनमध्ये ठेवूयात. छोटे इक्वेशन आहे इक्वेशन सेवन. इक्वेशन सेवन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह. बघा एक्सची व्हॅल्यू थ्री मिळाली. मायनस वाय सॉरी प्लस वाय इज इक्वल टू फाय. वाय इज इक्वल टू सो दॅट वाय इज इक्वल टू फाय हा प्लस आहे. इकडे आल्यानंतर मायनस होईल मायनस थ्री. सो दॅट वाय इज इक्वल टू फाय मायनस थ्री. आन्सर येतं टू. अशा पद्धतीने एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत. म्हणजेच सोल्युशन जे आहे ते सोल्युशन आपल्याला मिळालं एक्स अँड वाय इज इक्वल टू थ्री अँड टू. एक्सची व्हॅल्यू थ्री अँड